माझं नाव किशोर भगतराव मोरे. मी बरोडा कीर्ती मंदिर केंद्रामध्ये येतो आणि शेवटला मी 16 वर्षापासून याच्यात जॉईंट आहे. पहिला माझा अनुभव म्हणजे मी एक पेढीमध्ये 33 वर्ष नोकरी केली. या 33 वर्ष नोकरीनंतर माझ्या जुन्या मालकाने पेढी विकली. नव्या मालकाबरोबर मी 4 वर्ष नोकरी केली आणि त्या मालकाने मला 3-4 सालमध्ये त्यांनी सुट्टा केला, कारण की त्याला पगार पोचवत नव्हता. म्हणजे त्यांनी त्या वेळेला मला सुट्टा केला. मी त्याला पुष्कळ रिक्वेस्ट केली, सगळं केलं, पण त्याने काही ऐकलं नाही माझं. पण नाही म्हणे, मला नाही जमणार बोले, तू सुटा हो. म्हटलं काही हरकत नाही. म्हणून मग मी एक ब्राह्मणाजवळ माझी गोष्ट त्याला सांगितली की म्हटलं भाई, माझं किशोर नाव आहे, मिथुन राशी आहे. म्हटलं का असा प्रॉब्लेम मला उभा झाला आहे? तर तो म्हणे, किशोर म्हणे, तुला 7:30 पनौती सुरू झाली आहे. तर म्हटलं भाई, त्याच्यासाठी मला काही उपाय? त्यांनी उपाय सांगितला मला की म्हणे, हे दोन गुरु अरे शुक्र आणि शनीचे दोन नंग तू घाल. तर मी ते इथे दांडिया बाजारमध्ये आमचा मयूर सोनीकर होता त्याच्याजवळ मी गेलो आणि त्याला सांगितलं. म्हटलं मी मयूर सोनी, म्हटलं हे दोन नंग दाखव मला. तर त्यांनी नंग मला दाखवले, पण नंगची किंमत मी ऐकली तर थोडं मी हबक होऊन गेलो. तर मी म्हटलं भाई, मला एवढं नाही पोचवणार. म्हणजे मग मयूरनी मला सांगितलं, म्हणलं किशोर तू कोणासाठी हे करतो? म्हटलं भाई, माझ्यासाठी आहे. म्हटलं माझं असं असं करता 33 वर्ष नोकरी करून माझी ही परिस्थिती अशी झाली आहे. मग त्या मयूरनी मला सांगितलं गेलं, म्हणलं किशोर हे सगळं सोड, माझा हा नंग आहे बापू. या बापूकडे तू कीर्तिसनमध्ये दर शनिवारी उपासनाला ये आणि त्यांच्या पादुकावरती तुझं सगळं तू सोड, तर बापू सगळं तुझं बघून घेईल. हे त्याप्रमाणे मी 5 शनिवार तिथे भरले. 6व्या शनिवारी एल्डर फार्मास्युटिकलमध्ये मला समोरून शनी नोकरी मिळाली. त्या कंपनीमध्ये मी कमीत कमी 10 वर्ष नोकरी मी केली. अच्छा, त्या दरम्यान मग मयूरनी मला असं सांगितलं गेलं की किशोर म्हणे, तू म्हणे बापूला पाहिलं नाही, पण माझ्या बापूचं दर्शन तुला मला करवायचं आहे. तर मला त्यांनी 3-4 सालमध्ये सांगितलं. मला म्हणे, किशोर तुझ्याजवळ रुपया पण खिशात नसेल तरी पण तू बरोडा सेंट्रल स्टेशनवरती तिकीट बारीवरती येऊन ठेवणे, तू 10:30 उभा राहा, मी तुला घेऊन जाणार, माझं बापूचं तुला दर्शन करवणार. म्हटलं बरं, त्याला मी येणार. म्हणजे मग मी त्यांच्याबरोबर गेलो. पहिलं दर्शन माझं झालं म्हणजे सायंडला. त्यावेळेला सायंडला होतं 3-4 सालमध्ये. तर आम्ही सेंट्रलवरती उतरून आंघोळ पाणी वगैरे करून त्यांनी सिटी बसने आम्ही निघालो. तर रस्त्यामध्ये मी लाईन बघितली. तर मी मयूरभाईला विचारलं, म्हणजे मयूरभाई म्हणजे लाईन कसली आहे? त्यामुळे बापूच्या दर्शनाची. म्हणलं मयूरभाऊ, म्हणलं हे लाईन नंबर लागेल कधी आपला? त्यामुळे म्हणलं तुम्ही चला तर खरं. म्हणजे आम्ही पुढे गेलो सायंडच्या दरवाजावरती. दरवाज्यावरती गेल्यावरती बडोद्याचे केंद्रवाले होते, त्या लोकांनी आम्हाला आतमध्ये घेतलं. आतमध्ये घेतल्यानंतर आम्ही वरती गेलो. पण वरती जाऊन आम्ही पाहिलं तर 3-3 मजले फुल होते, एक पण सीट खाली नव्हती. मग तरी आम्ही 4×8 होतो आम्ही. तर दाराच्या आजूबाजूला आम्ही 8 जणं उभं राहिलो, बापूचं प्रत्यक्ष नाव घेत उभं राहिलो. ओम मनसा अमर्थ दाता श्री आणि वृद्धाय नमः. आम्ही 8:30 उभं होतो. बापू पाहुणे 11 आले. आम्ही बापूंना पाहिले, पण बापूंनी आम्हाला नव्हते पाहिले. बापू आतमध्ये जाऊन सणी फक्त 10 मिनटं झाले, आणि 10 मिनटातनं आतमधून कोणी एक मनुष्य आला आणि तो म्हणे, आजूबाजूला कोण उभे आहेत, आतमध्ये येत राहा. आम्हाला 8 जणांना एकच लाईनीमध्ये जागा मिळाली आम्हाला. हा बापूंचा पहिला माझा अनुभव. आणि त्यानंतर मी बापूला प्रत्यक्ष तिथे पाहिले आणि त्यानंतर जे माझ्या डोळ्यातनं आसूरबाहीं निघाले, तर मला असं प्रत्यक्ष झालं की मला देव स्वतः मिळाला. हा माझा पहिला अनुभव. त्यानंतर माझी मुलगीचं लग्न नव्हतं. माझी मुलगी पातळ होती, डोळ्यांनी चष्म्यांनी होती आणि जरा कमरेंनी पण हे होती, पण पुष्कळ पाहिलं गेलं पण काहीच नव्हतं होत. मग शेवटी मग बापूला प्रार्थना केली तर मग भरूचं एक स्थळ आलं, तिचं माझ्या मुलीचं नक्की झालं. आणि नक्की झालं आणि मे महिन्यामध्ये लग्न होतं. आता मे महिन्यामध्ये आम्ही तिची रात्री मिरवणूक काढली तर साईबाबाच्या मंदिरामध्ये घेऊन गेलो. आणि तिथे गेल्यानंतर बाहेर निघालो गेलो तर पाऊस सुरू झाला. मग मी बापूला प्रार्थना केली, म्हटलं बापू, मी म्हटलं घरी 300 माणसांचे जेवण केलं आहे, जर बापू हे प्रसाद पाऊस पडला गेला तर माझ्या जेवणाचं काय होईल आणि लोक दारात उभे त्यांचं काय होईल? पण आम्ही मंदिरातनं घरी येऊस तर बापूने इतका वारा सोडला केला का 15 मिनटामध्ये जागा ओली झालेली सगळी सुकून गेली. अच्छा, तिसरा अनुभव म्हणजे माझा आत्ता 15 सालमध्ये माझी मिसेस शाळेमध्ये सर्व्हिस करते आहे. तो श्रावण महिना होता आणि अमुषा होती. सकाळी ती 6:30 घरनं निघती. रस्त्यामध्ये एक मुलगा स्कूटर घेऊन जात होता, त्या मुलाला एक 4-व्हीलरवाल्याने टक्कर मारली. तर ती टक्कर त्या स्कूटरवाल्याला मारली, तो पोरगा माझ्या मिसेसवरती एकदम स्कूटर घेऊन त्यांनी पडला. तो पडला तर माझी मिसेस एकदम तिथे पडली, तिच्या डोक्यामध्ये खोस आली, एकदम मधली नस तुटून गेली, पायाचं फ्रॅक्चर झालं. तर तिथे ती पडून होती. तर तेवढ्यामध्ये तिथनं जी एक बाई आपली मराठीत जात होती, तर तिने स्कूटरवरनं बघितलं की बाई ह्या बाई पडल्या पण ह्यांना कोणी उचकत नाही आहे.
म्हणजे त्या स्वतः तिथे गेल्या आणि तिथनं एक फोर व्हीलर जात होतं त्याला उभा केलं, म्हणजे थांब म्हणे तू 1-2 मिनटं थांब, या मॅडमला तू घे आणि या बाजूमध्ये हॉस्पिटल आहे तिथे जरा तू सोड. मग तिथे ती घेऊन गेली, तिथे तिला मध्ये ठेवली दवाखान्यात. तर तिथे कंपाऊंडर वगैरे होते, ते लोक तिथं पाहत होते, चेक करत होते बाई कुठनं ब्लड निघतं काय निघतंय, पण त्यांच्या हातामध्ये काही येतच नव्हतं का कुठनं निघतंय आणि काय निघतंय. मग त्या बाईंनी माझ्या मिसेसला विचारलं की बाई तुमचा नंबर आहे का घरचा काही, तर मग त्यांनी सांगितलं की माझी बॅग आहे, बॅगमध्ये लहानी डायरी आहे, त्याच्यामध्ये किशोर मोरे लिहिलेलं आहे, त्याच्यामध्ये नंबर आहे. मग त्या बाईंनी मला फोन केला, मम्मी म्हटलं बाई म्हणलं म्हणजे पावणे सात होऊन गेले, म्हणजे माझी मिसेस तर म्हटलं शाळेत पोहोचून गेली, तर म्हणे नाही म्हणे असं करता असं झालं आणि इथे आहे म्हणून. म्हणून मग मी लगेच त्या हॉस्पिटलवरती दौडलो आणि मग माझ्या मुलालाही मी कळवलं का म्हटलं बघ तुझ्या आईचं म्हटलं असं करता असं झालं आहे, तू ह्या जागेवरती ये. म्हणजे मी परत तिथे दौडलं, पाहिलं तर मग मिसेसच होती आणि मग मग ते कंपाऊंडर दोघं हे करत होतं पण नाही मेळ खाल्ला. मग माझ्या तेवढ्यामध्ये माझा मुलगा आला, माझा मुलगा म्हणे की म्हणे पप्पा म्हणे आपल्याला इथे नाही ठेवायचं, आपण तिथे स्पर्श हॉस्पिटलवरती त्यांना घेऊन घेऊ. तर मी त्याला म्हटलं तू बाहेर रिक्षा बोलव. रिक्षा बोलवायच्या आधी तर हॉस्पिटलच्या दारामध्ये येऊन सगळी रिक्षा उभी राहिली आणि ती व्यक्ती प्रत्यक्ष रिक्षा चालवणारी व्यक्ती मध्ये आली आणि माझ्या मिसेसला घेऊन सगळी रिक्षात बसली. आता आमच्याजवळ तिथं रक्त निघून राहिलेलं, तर रक्त दाबण्यासाठी आमच्याजवळ काहीच नव्हतं. त्यांनी त्यांचा स्वतःचा नॅपकिन दिला आणि तो डोक्यावरती दाबायला दिला, तो दाबून सणी आम्ही तिला घेऊन सणी रिक्षात बसलो आणि त्यांनी आम्हाला बडोद्यामध्ये हॉस्पिटलमध्ये तिथे सोडलं आणि ते प्रत्यक्ष स्वतः घेऊन सणी वरती तिला बसवून आले आणि मग खालती उतरलं. मग मी त्याला वरतून हाक मारली, म्हटलं थांबा म्हणे, मी म्हटलं रिक्षाचे पैसे तुम्हाला द्यायला तो म्हणाले म्हणे मला पैसा नको, तू फक्त तुमची देखरेख करा म्हणे, त्यानंतर तुम्ही तपास करा म्हणून. मग तेवढ्यामध्ये डॉक्टर आला, म्हणजे आम्ही डॉक्टरला सांगितलं केलं तर म्हटलं असं करता असं झालेलं आहे, तर ते म्हणा की तुम्ही SSCमध्ये घेऊन जा आणि त्यांचं हे करून आणा, सोनोग्राफी करून आणा. आम्ही लगेच तिला तिथे घेऊन गेलो, तिथनं घेऊन आलो आणि कर्लागामध्ये त्याचा रिपोर्ट मिळून गेला. डॉक्टरांनी पाहिलं तर म्हणे यांचं ऑपरेशन करायला लागेल आणि फटाफट सगळं करायला, कारण की माझ्या मिसेसला डायबिटीज पण होणं आणि BP पण होतं, दोन्ही होतं. त्याची डॉक्टरांनी मग लगेच तयारी केली, लगेच सगळे टोटली ब्लड चेकिंग बॉडी चेक केली, सगळं केलं आणि ऑपरेशनची सुरुवात केली. पण सकाळी 6:30 जे रक्त तिथं निघून राहिलेलं, 12:30 रक्त निघत होतं, रक्त थांबतच नव्हतं. पण बापूची एवढी मेहरबानी की एवढं रक्त निघायला केल्यानंतर पण ती कोमात नाही गेली. आणि डॉक्टर म्हणे की बाई 4-4.5 कलाक लागतील ऑपरेशनाला, पण म्हटलं बाई जे असेल ते, पण म्हटलं तुम्ही लवकर करा. म्हणजे मग तेवढ्यामध्ये दुसऱ्या सगळ्यांना केंद्रवाल्यांना माहिती पडलं, म्हणजे ते सगळे लोक आले, सगळ्यांनी पाहिलं केलं की म्हणे यार ह्या पोझिशनमध्ये त्या बाई म्हणे जीवनं मुश्किल आहे. पण मध्ये त्यांना हॉस्पिटलमध्ये घेऊन गेल्यानंतर आम्ही बापूला प्रार्थना केली की म्हटलं बापू आतमध्ये तिघं आहे, तुम्ही चौथेमध्ये उभे राहून आणि फक्त त्यांना गायडन्स द्या, मी दुसरं तुमच्याजवळ काही मागत नाही. तर माझ्या मिसेसचं ऑपरेशन 4 कलाकच्या जागी 2:15-2.5 कलाकमध्ये ऑपरेशन पतून गेलं आणि डॉक्टर लोक बाहेर आले आणि मग त्यांनी तिच्या डोक्याचं सगळं जे फोटो वगैरे केलेलं सगळे ते दाखवले. ते पाहून त्यांनी सगळे एकदम विचारात पडून गेले की एवढी फार खरी परिस्थितीमध्ये ही बाई एवढी वाचली आहे. आणि 1/2 पाऊण तासामध्ये तर ती परत शुद्धीमध्ये पण येऊन गेली, उभी होऊन गेली, 11 दिवशी डोक्याचे टाकेही निघून गेले आणि 1st क्लास होऊन गेले. ही बापूची दुसरी मेहरबानी.